पांचपौली पुलिस ने आरोपी हर्ष उर्फ हर्षल रतन टेमेकर को धारा 307, 394, 143, 147, 148, 149 सह कलम 3(1) मकोका कानून के तहत गिरफ्तार किया। इस मामले में पुलिस की आगे की जांच जारी है। 29 जुलाई 2021 को 7 आरोपियों ने मिलकर कई आपराधिक घटनाओं को अंजाम दिया था, इसीलिए उन पर धारा 307, 394, 143, 147, 148, 149 भादवी सहकलम 4, 5, 7, 25, 27, 1 बाह का सहकलम 3(1) मकोका कानून के तहत विशाल विजय मेश्राम उम्र 27 वर्ष, शुभम पंडरी खापेकर उम्र 23 वर्ष, गौरव उर्फ सागर बाल्या कटारे उम्र 22 वर्ष, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे उम्र 24 वर्ष, हर्षल रतनदीप ठेबेकर उम्र 27 वर्ष, रोशन राजू मेश्राम, विक्रांत विजय मेश्राम, इनकी जांच की जा रही है। वहीं इस मामले में 4 आरोपियों को पहले ही गिरफ्तार किया जा चुका था, लेकिन अब तक हर्षल टेम्बेकर फरार था, जिसे पांचपावली पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस मामले में आगे की जाँच शुरू है। दिनांक 29 जुलाई 2021 यातील जे आरोपी आहे विशाल विजय मेश्राम, शुभम पंडरी खापेकर, गौरव उर्फ सागर बाल्या कटारे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे, हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर, रोशन राजू मेश्राम आणि विक्रांत विजय मेश्राम अशा 7 आरोपींनी संघटितरित्या गुन्हा केलेला आहे। 307, 394, 143, 147, 148, 149 भादवी सहकलम 4, 5, 7, 25, 27 भारतीय हत्यार कायदा या अंतर्गत हा गुन्हा त्यांनी केला होता। त्या गुन्ह्यामध्ये वर नमूद जे आरोपी आहे, 5 आरोपी विशाल विजय मेश्राम, शुभम पंडरी खापेकर, गौरव उर्फ सागरबाला कटारे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे अशा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना। परंतु यातला जो हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर हा आरोपी आहे, तो अद्याप आयुक्त फरार होता। या आरोपींनी यापूर्वीही संघटितपणे गुन्हे केलेले होते, त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास माननीय ACP सचिन थोरबोले सर, ACP लकडगंज हे सध्या करीत आहेत। या गुन्ह्यामध्ये हा आरोपी जो आहे हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर राहणार लष्करी बाग हा फरार होता। त्याचं लोकेशन गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती। त्यानुसार आम्ही DBची टीम रवाना केली होती। हेड कॉन्स्टेबल विजय यादव आणि त्यांचं पथक सदर ठिकाणी रात्री गेले होते आणि त्याला त्याच्या राहती करून आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये अटक करून माननीय ACP सरांनी त्याचा 5 दिवस PCR मिळवलेला आहे आणि सध्या तो PCR वर आहे।